फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चोवीस तास तिला आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो, सगळं व्यवस्थित असेल तर मग पुढचा निर्णय आम्ही उद्या घेऊ. साहिल हा माझा मामे भाऊ आणि लेखा लेखा आणि आमचं तसं काही नातं नाही. या उदयरावर विश्वास टाकला आणि आम्ही झक मारली. हाती आलेल्या चंद्रेला गमावून बसलो आम्ही. मी नारायण बोलतोय. बोला बोला नारायण साहेब बोला. दादासाहेबांनी उद्या सकाळी तुम्हाला इकडे भेटायला बोलवलं. भगवान बडा दयालू है, त्यानंच पाठवल्या दोघांना माझ्याकडे. एक काम करायचं, त्या पोरीला उचल आणि चमेलीकडे नेऊन टाक. त्या पोराला उचल, अब्दुलकडे ने आणि भीक मागायला बसव. कोरा गुमटा पोरगा आहे, भरपूर कमवून देईल आपल्याला. बघ, मी त्या दोघांशी बोललोय, ते देतील तुला पैसे. मला एवढे बस झाले. बघतोस काय, पकड तिला. उचल उचल तिला, उचल. सोडू नका अजिबात. आता कोण सोडवेल तुला? कोणाची मजा एवढी? खबरदार. खबरदार, त्या मुलीला हात लावशील तर. तू कशाला आली तिकडे? तुझा हिशोब चुकता करायला आली. सोड त्याला, सोड. अरे बघतोस काय, अरे हाण दिला. आईला Oh!
मारणार तू? त्या दोन मुलांना घेऊन निघालास ना तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. त्या मुलीशी पण तू असाच वागणार जसं तू माझ्याशी वागलायस. तिला पण विकणार आणि धंद्याला लावणार नाही तू. माझ्याशी लग्न करून लग्नाच्या पहिल्या रात्री मला तू विकलस. स्वतःच्या बायकोला विकणारा नराधम तू. आता नाही सोडणार तुला. सनिका हॉस्पिटल मधन घरी आली ना की मग आपण तिला घेऊन मंदिरात जाऊया. हा म्हणजे मी तसं देवाला नवसच बोलले की मी सानिकाला घेऊन मंदिरात येईन आणि नारळाचं तोरण पण देईन म्हणून. खरंच आज मला खूप आनंद झालाय. सानिकाची तब्येत इतक्या लवकर सुधारेल असं वाटलं नव्हतं. नाही डॉक्टरांनी सांगितलंय समीरा की सानिकाची थोडी जास्त काळजी घ्या. जास्त काळजी घ्यायला सांगितले का? काय झालं तिला? नाही काही नाही, काही नाही झालं तिला. मग तुम्ही असं का म्हणालात? हे बघा तुम्ही मला उगाच घाबरवू नका. आधीच मला इतकी टेन्शन आहेत. नाही घाबरवत नाही तुला, पण काय आहे? अहो काळजी कशी नको करू मी. हे बघा आता माझ्यामध्ये सहन करायची ताकद नाही उरले. मला खरं काय ते सांगा. तिचं आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे डॉक्टर म्हणाले की काळजी घे. आणि तिला उगाच काही राग आला किंवा जास्त त्रास होतो असं मात्र होऊ देऊ नका असं मला डॉक्टरांनी सांगितलं. खरंच ना? डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितलं ना? मग ठीक आहे. आणि तसंही आता तिला त्रास होईल असं आपल्या घरामध्ये कोणी राहिलेलंच नाही आहे. ती दोन कार्टी आपल्या घरातून निघून गेलेत. समीरा, उदय साहिल आणि लेखाला घेऊन घरी परत आला होता. काय ते त्या दोन मुलांना घेऊन परत घरी आले? अरे देवा, ऐकून तर घे. ती दोघं घरी आली पण सकाळपासून दोघेही पुन्हा गायब आहेत. खूप छान झालं. आता देव करू आणि ती मुलं परत कोणाला मिळूच नाही. तसं होणार नाही दादा. त्या मुलांना शोधून परत घरी येऊन येतील असं मला वाटत. जर का तसं झालं ना तर मी घरामध्ये तमाशा करीन ना. त्या मुलांनी आपल्या घराची परत पायरी झडता कामा नये. काय बोलतेस तू? सानिका आता बरी झाली आहे ना आपली? जे झालं ते झालं, विसर ना ते सगळं. माफ कर त्या पोरांना. त्यांना मी कधीच माफ नाही करू शकत. त्या दोघांनी माझ्या सानिकाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. मी नाही त्यांना माफ करू शकत. कार्टी जर का माझ्या समोर आली ना तर मी त्यांना सोडणार नाही. समीरा, हे बघा तुम्ही त्यांची बाजू घ्यायचा बंद करा. आता ते दोघं आयुष्यामध्ये कधीही सुखी राहू शकणार नाही. हा एका आईचा शाप आहे. मीरा काय बोलतेस? माझा पिच्छा सोडा, माझ्या गळ्यात नका पडू. आम्हाला तुमच्याकडे आसरा मिळाला असता तर. आसरा? कोण तू? कोण लागतेस तू माझी? नात्याची का गोत्याची? कशाला आसरा द्यायचा मी तुला? तसं बघायला गेलं तर आम्ही तुमचं कोणी बी नाही लागत. पण तसं बघायला गेलं तर आपलं नातं आहे माणुसकीचं. म्हणूनच तर तुम्ही आम्हाला त्या वाईट माणसांपासून सोडवलं ना. चुकलं माझं, झालं समाधान? नका आता माझा पिछा पुरवू. जा निघा.
आम्ही कुठं जाणार? ते नाही मला माहिती. मुंबईत येताना मला विचारून आला होता आणि त्या दोघांपासून मी तुम्हाला सोडवलं, याचा अर्थ असा होत नाही की मी तुमचा सांभाळ करण्याचा मक्ता घेतलाय. कळलं? निघा, जिकडनं आलात ना तिकडे निघून जा. ताई, ताई असं नका करू. दया कर माझ्यावर. दया तुझ्यावर? अगं तू दया कर माझ्यावर. सोड माझा पिच्छा, नको माझ्या गळ्यात पडू. ताई असं नका म्हणू, मी पाया पडते तुमच्या. काय ते समा तुमच्या घरात राहायला द्या. अहो तर एखाद्या कोपऱ्यात राहू आम्ही. आसरा, घरातच जेमतेम जागा आहे. नको, निघा तुम्ही, मला नाही जमणार. आणि कसं आहे, मुंबईमध्ये अनेक जागा आहेत. रेल्वेचा पूल आहे, कचरा कुंडी आहे, हवं तिथे जागा मिळू शकेल तुम्हाला. निघा. नाही ताई, असं करू नका, आम्हाला असं टाकू नका. मी पाया पडते तुमच्या. पाया मी पडू नका का? आणि असं मुळू मुळू राडायचं असेल ना तिथे राहू नकोस. ताठमानेने जगायला शिक. आणि तसं जगता येत नसेल ना तर मुंबईमध्ये येऊन गर्दी करायची नाही. जा परत जा, जिथं आलात ना तिथेच निघून जा. ताई आता काय करायचं, कुठे जाणार आपण? साहिल, आपल्याला जर या शहरात सुखरूप राहायचं असेल तर या ताईंना सोडून नाही चालायचं. आपल्याला म्हणावंच लागणार. चल. आलात पुन्हा तोंड वेंगाडायला? चल चालती हो, चाल. ताई फक्त आजची रात्र असणार द्या. आता इतक्या रात्री आम्ही कुठं जाऊ? ते मला काय विचारताय? जेवढी मदत केली ना तुम्हाला तेवढी खूप झाली. जा, आपला रस्ता मापा. आओ, पण ताई, ताई माझं ऐका तरी. ताई, लेखताई, आता इतक्या रात्रीचं कुठे ग जायचं? आपण आज इथेच थांबूया. उद्या सकाळ होईल तेव्हा बघूया. आपलं नशीब आपल्याला कुठे नेता येते. काय गे, तू तीच ना जे आमच्या दुकानात येऊन समोसा घेऊन गेलीस? चल पैसे देत. चल, दुकान काय तुझ्या बापाचं आहे का? माझ्याकडे पैक नाही आहे. पैसे नाहीयेत? एक तर दुकानात येऊन समोसा घेऊन जातेस, वरून दादागिरी दाखवतेस. चल पैसे काढ. चाल ना, खरंच सांगते, खरंच माझ्याकडे पैक नाही आहे. पैसे नाहीयेत? पण मी पैसे वसूल करणार. चल चल माझ्यावर. चल सोडा, चल बाजूला. पैसे वसूल करायचे. साला मला पाडतो काय? थांब थांब, तुला दाखवतस, तुझ्या हातच तोडतो. नको. चल काय, ते लहान पोराला मारतोयस तू? त्याच्यावर दादागिरी दाखवतोयस? अरे हिम्मत असेल तर मला मारायचं, मारून दाखव मला. मारायचं नाही, मारायचं काम नाही. तर बघ, चला आज चला. दात नाही दाखवायचे आजच्या रात्री, पुरतच ठेवणार आहे मी तुम्हाला दोघांना इथे. उद्या निघायचं. कळलं? ताई तुमचे लई उपकार झाले. फिल्मी डायलॉग नाही मारायचा. चला आज चला.
सगळे फासे अचानक उलट कसे काय पडायला लागलेत? हा चक्र व्यूह तर मीच उभारलाय आणि आता मलाच भीती वाटायला लागली की मीच त्यात अडकणार आहे. यातून बाहेर तर पडावंच लागेल, नाही पडलो तर दादांच्या हातून माझा वध निश्चित आहे. धरण आंदोलनाचं प्रकरण आधीच चिघळलं होतं, त्यात त्या लक्ष्मीच्या मृत्यूने दादा आणखीन खवळलेत आणि त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टीचा शोध ते नक्की घेत असतील. लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला लागेल, नाहीतर मृदुला म्हणते ते बरोबर आहे, कोणावर तरी हा सगळा डाव उलटवावा लागणार आहे, नाहीतर माझी काही खैर नाही. एक असं नाव पाहिजे ज्यावर दादांचा पटकन विश्वास बसेल. कोण आहे असं? आहे एक नाव आहे, नाहीतरी त्याला आपण त्याचसाठी जवळ केलं होतं. आज ना उद्या त्याचा बळी तसाही द्यायचाच होता. त्याचा बळी द्यायची हीच योग्य वेळ आहे. आय एम सॉरी प्रशांत, मला तुझ्यासारख्याच धडाडीच्या कार्यकर्त्याची आवश्यकता. जेव्हा माझा गळा सोडवायचा असेल तेव्हा मला तुझा गळा कापायलाच लागणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी.